नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर आज लक्षवेधमध्ये जाणून घेणार आहोत 3 देवदूतांबद्दल. केरळमधल्या पूरग्रस्तांच्या बचावकार्यात नौदलातील लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड यांचं साहस चर्चेचा विषय ठरलाय. चक्क छतावर हेलिकॉप्टर उतरवून त्यांनी अनेक जणांचे प्राण वाचवले. कुटुंबातूनच वैमानिकाचा वारसा लाभलेल्या अभिजित यांची केरळमधली गरुड भरारी कौतुकास्पद आहे. त्यांचं नावच गरुड आहे, त्यांना भरारीची कसली चिंता. आणि एकदा मोहीम पार पडायला निघाल्यावर ती फत्ते पार पडणार किंवा ती हमखास यशस्वी होणार याची खात्री. आपल्यासोबत आहेत भारतीय सैन्यातील नौदलातले वैमानिक लेफ्टनंट कमांडर अभिजित गरुड. अभिजित गरुड हे सध्या केरळ येथील कोची नेवल बेस कॅम्पवर आहेत आणि इथूनच पूरग्रस्तांचं बचाव कार्य, पूरग्रस्तांना मदत ही सगळी यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून हलते आहे. आपण आता थेट गरुड यांच्याशी संवाद साधणार आहोत. सध्या यांच्या कामगिरीची किंवा यशस्वीरित्या मोहीम पार पाडल्याची चर्चा संपूर्ण केरळ आणि संपूर्ण देशभर आहे. गरुड सर, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत. सगळ्यात आधी तुमची जी एक महत्त्वाची कामगिरी, तुम्ही एका इमारतीच्या गच्चीवर काही सेकंदासाठी हेलिकॉप्टर लँड केलं होतं आणि तिथे अडकलेल्या, पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीनं सुटका केलेली, तो नेमका प्रसंग काय होता? कारण याच प्रसंगाची किंवा याच अनुभवाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. नमस्कार. रेस्क्यू ऑपरेशन्स 15, 16, 17 सुरू झाले होते आणि 16 ऑगस्टपासून ते एकदम पिकअप झाले होते. याच्या आधी मी तुम्हाला ती गोष्ट सांगू की तो प्रसंग कसा घडला. मी आपल्या सगळ्या टेक्निकल सेलर्स जे आहेत त्यांना एक नमन करतो. तुम्ही रिटायर्ड ॲडमिरल अरुण प्रकाशचं आणि ॲडमिरल जग्गी बेदीचं ट्विटवरती वाचलं असेल की हे सगळे विमान जे आहेत 30 वर्षापासून जास्त जुने झाले आहेत. तर या लोकांनी आपल्या फॅमिलीचं आणि फॅमिली रुटीन आणि आपलं रुटीन स्वतः सोडून कम्प्लिटली पूर्ण एअरक्राफ्टच्या सर्व्हिसिंगमध्ये आपलं डोकं घालून एअरक्राफ्टला अवेलेबल केलं आहे, म्हणून असे सगळे ऑपरेशन्स होऊ शकले. तर मी सध्याशी INS 336 म्हणजे फ्लेमिंग ॲरोज जे INS गरुडामध्ये आहे त्या स्क्वॉडनमध्ये पोस्टेड आहे. आणि आम्हाला कळलं की 16 तारखेला सकाळी खूप असं डॅमचे वॉटर गेट उघडल्यामुळे खूप पाणी साचलेलं आहे खूप जागेंवरती. तर मग मला रेस्क्यू मिशनसाठी लॉन्च केलं आणि ताबडतोब लोकांनी रेस्क्यू मटेरियल पाठवलं होतं, ते रेस्क्यू मटेरियल घेऊन आणि इन्फ्लेटेबल बोट असते जेमिनी ज्याला म्हणतात, असे जेमिनी घेऊन मला म्हटलं होतं, मला मिशन दिलं होतं की चालकुडी अशा एरियामध्ये जे केरळहून एक 15 नॉटिकल माईल दूर आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30-35 किलोमीटर बाय रोड. कारण की रोड सगळे ब्लॉक झाले होते, द एअरक्राफ्टमधनंच फक्त आपण सामान घेऊ जाऊ शकत होतो. मग मला म्हटलं होतं की 2 जेमिनी आणि 8 डायव्हर ड्रॉप करायचे, तसे मी चालकुडी एरियामध्ये ड्रॉप केले. आणि ॲक्च्युली इंग्लिशमध्ये म्हणतात मेहेम, तसा एक वातावरण होतं. सगळीकडे पाणी भरलेलं होतं, सगळ्या लोकांना फूड आणि पाणी याची गरज होती. काही लोकांना पिकअप करायची गरज होती कारण की त्यांचे घर 2 मजली होते, 1 मजली होते आणि पाणी भरलेलं होतं पूर्ण. मग मी जेमिनी ड्रॉप करून लोकांना जेव्हा फूड आणि वॉटर द्यायला आपल्या सगळं वॉटर आणि फूड देऊन टाकलं, मी त्याच्यानंतर माझं प्लॅन होतं की लोकांना, ज्या लोकांना हेल्प पाहिजे, ज्या लोकांना रेस्क्यू करायचं त्या लोकांना परत घेऊन रिलीफ कॅम्पमध्ये रिलोकेट करायचं म्हणून. मग तिथे मी एका घरावरती बघितलं की वयस्कर महिला आहेत आणि बाकी लोकं आहेत, ते लोकं वेव करत होती. तर मी म्हटलं या लोकांना आधी प्रायोरिटी द्यायला लागेल. मग मी जेव्हा विंचिंग ऑपरेशन सुरू केले तर मी 10-15 फुटावरती होवर करत होतो. होवर म्हणजे तुम्ही एका जागी स्टेशनरी आहात पण ग्राउंडवरती नाही आल. मग मध्ये असं झालं की एक खूपच वयस्कर महिला आली, मला नंतर कळलं की ती बेड रिटन होती आणि तिला 4 लोकं चेअरवरती घेऊन येत होते. मग तिला आम्ही एक रेस्क्यू बास्केट असते ज्याच्यामध्ये खालती जाते रेस्क्यू बास्केट, लोकं बसतात आणि वरती येतात. मग असं करताना ती वयस्कर महिला बिलकुलच हलू शकत नव्हती आणि मला दिसत होतं की हे ऑपरेशन आता स्टॉल होणार आहे. मग त्यावेळी मला मनात असं घडलं की जर का आपण बाकी सगळ्याला 20 लोकांना उचललं आणि या वयस्कर महिलेला फक्त सोडलं, ती एकटी बिचारी राहील आणि तिला काही सपोर्ट नाही राहणार आणि परत जाऊन येणार त्याच्या तोपर्यंत काय काय घडू शकतं मला त्याची आयडिया नव्हतं त्याचं. म्हणून मी डिसाईड केलं की आपल्या क्रूचं कॉन्फिडन्स घेतलं आणि जसं माझे अजून बाकी 4 क्रू होते, लेफ्टनंट कमांडर रजनीश माझा को पायलट, अजित जो विंच ऑपरेटर होता, लेफ्टनंट सत्यार्थ आणि ही वॉज द नॅव्हिगेटर आणि राजन अगेन अ फ्री डायव्हर,
या एक्राफ्टचं कसं असतं म्हणजे एकाही जर का क्रूनी म्हटलं की आपलं मिशन डेंजरमध्ये आहे तर ते मिशन आम्ही पुढे प्रोसीड करतच नाही. तर मी सगळ्यांचा कॉन्फिडन्स घेतला, सगळ्यांना क्लिअरन्स विचारला. माझ्या मनात होतं की लँडिंग करायचं आहे, पण आता ती एवढा पाऊस झाला आहे, रूफ वीक झाली आहे, तर पूर्ण वेट पण टाकू शकत नाही. तर मी सगळ्यांचं क्लिअरन्स घेतलं, होकार घेतला आणि मग मी लँडिंगसाठी प्रोसीड केलं. खूप टाईट होती स्पॉट, जवळपास झाडं बिडं होती, ते तर अनडाऊटेडली देर वॉज नो डाऊट इन माय माइंड. मग त्याच्यानंतर एक लाईट ऑन व्हील्स लँडिंग म्हणून, म्हणजे आपण कसं एअरक्राफ्टचं टायर जमिनीवर टेकवलं पण आहे पण पूर्ण भार ट्रान्सफर पण नाही केलं असं, तर अशी एक लँडिंग मी प्रयत्न केला आणि ती सक्सेसफुल झाली माझी. आणि आता त्या क्षणी ते 5 मिनिटं होते का 10 मिनिटं होते का 1 मिनिट होतं, लवकरात लवकर आम्ही बाकी सगळ्या 20 लोकांना पण घेतलं आत. आणि कणके मी खालती आलो होतो तर त्या वयस्कर महिलाला पण 4 लोकांनी चेअरमध्ये आत बसवलं. किती मोठं आव्हान होतं, कारण एक चूक किंवा काही सेकंदाचा खेळ होता. आजूबाजूला इमारती, तुमचा जो हेअर हेलिकॉप्टरचा जो वरचा पंखा असतो, त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे जीव वाचवायचा आहे तितकाच जीव धोक्यातही आहे. किती मोठं आव्हान हे, जेव्हा आपण आपल्या जीव धोक्यात घालतो तर ते कधी एकटं नसतं. म्हणून हेलिकॉप्टरमध्ये खूप एक चांगलं त्याला वर्ड म्हणतात एरोनॉटिकल डिसिजन मेकिंग. ओके, त्याच्यामध्ये काय होतं की लोक तुम्हाला सगळ्यांना विटो पावर असते. लाईक तुम्हाला आधी सांगितलं, एकाने नाही म्हटलं तर आम्ही अबॉर्ट करतो. तर कारण की सगळ्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि म्हटलं सर वी कॅन डू इट, तर मी त्या लँडिंगसाठी प्रोसीड केलं. तर त्या लँडिंगमध्ये टिपिकॅलिटी होती की आप खूपच नीट कंट्रोल करायला पाहिजे जहाजला, कारण की जर का तुम्ही मिसहँडल केलं तर समथिंग नोन एज ग्राउंड रेझोनन्स आकार होऊ शकतं. त्याच्यामध्ये ते जे 3-4 सेकंड आहेत त्याच्यामध्ये ते एअरक्राफ्ट डिसइंटिग्रेट होऊ शकतं. दुसरा प्रश्न होता जर का मी जास्त वेट टाकलं लँडिंग गिअरमध्ये व्हील्समध्ये तर रूफ पण कोसळू शकतं सकली असती. तर म्हणून त्या हे सगळं डोक्यामध्ये ठेवून एक केअरफुल ऑपरेशन आम्ही एक्झिक्यूट केलं, लोकांना बसवलं लवकरात लवकर आणि मग गरुडाला येऊन त्यांना ड्रॉप केलं. क्वचित प्रसंगी अशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो. याआधी तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कधी अशी कामगिरी केली होती का? अशी कामगिरी तर नक्कीच नव्हती केली, पण डेफिनेटली थोडंफार सिमिलर सिच्युएशनमध्ये, पण नक्कीच क्लिअरन्सेस जास्त असतात. ओके, नंतर ज्यांची तुम्ही सुटका केली, ज्यांना सुखरूप तुम्ही पुरातून बाहेर काढलं, त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? अक्षरशः किती लोकांच्या डोळ्यात तर पाणी होतं आणि माझ्या डोळ्यात पण तेव्हा पाणी आलं आणि मला वाटतं अनेक आशीर्वाद मिळाले असतील माझ्यासाठी, तेच भरपूर आहे. याआधी तुम्ही ओखीच्या वादळात सुद्धा खूप महत्त्वाची कामगिरी बजावली आहे, तो अनुभव आणि आत्ताचा अनुभव तुम्हाला कसा, म्हणजे या अनुभवांचा फायदा झाला, म्हणजे त्या अनुभवाचा ओखी वादळाचा? मला वाटतं कामगिरी ओखी आणि हे ऑपरेशन मदत दोन्हीही आपल्या लेवलवरती आपल्या आपल्या स्तराच्या डिफिकल्टी लेवल्स होत्या. तिथे रात्री आम्ही एका माणसाला रेस्क्यू केलं होतं, पिच डार्क नाईट, काय रेफरन्सेस नाही आहेत. त्यावेळी मी को पायलट होतो आणि यावेळी वी आर म्हणजे आम्ही शहराच्या वरती लँडच्या वरती ऑब्स्ट्रक्शन्समध्ये, तेव्हा इथे लोकांना रेस्क्यू केलं. तर दोन्ही प्रसंग वेगळे आणि दोघांची डिफिकल्टी लेवल आय थिंक मोर ऑर लेस आय वुड से ॲट पार, आणि असं कोणी एक वरती एक खालती असं नाही. भारतीय सैन्यामध्ये गरुड फॅमिलीची ही वडिलोपार्जित परंपरा आहे. तुमचे वडील अरुण गरुड हेही निवृत्त भारतीय दला सैन्यातले निवृत्त वैमानिक आहेत. कशी प्रेरणा किंवा ह्या कामगिरीनंतर त्यांच्याशी काही बोलणं झालं का आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती आणि तुम्ही त्यांचा अनुभव तुमच्या कामी कसा येत असतो? नक्कीच जे वडिलांचं प्रोफेशन आहे ते जर का मुलांनी पिकअप केलं तर ते लोक म्हणतात की यार तेरे तो खून में फ्लाइंग है, ठीक आहे. बट ते त्या ॲडव्हान्टेज मला नेहमीच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. केवढे मला सजेशन्स आणि केवढे ॲडवाइसेस हे जे मिळू शकतात ते स्वतःच्या बाबांकडनं मिळणारं एका असं मुलाला अजून काय देव तो मागू शकत नाही, तो मूल अजून देवाला काही मागू शकत नाही की ती फॅमिलीमध्ये इट रन्स इन द फॅमिली म्हणतात. सो तसं एक फिलिंग आहे आणि नक्कीच खूप सजेशन आणि ॲडवाईस असे मिळतात सेफ राहणाऱ्याला आणि कसं एक ऑपरेशन एक्झिक्यूट करायचं, काय डोक्यात ठेवायचं, काय काय नाही करायचं हे सांगणाऱ्या कोणी तर का असेल तुमच्या लाईफमध्ये तर मला वाटतं की नक्कीच तुम्ही चांगलं करू शकता लाईफ. सैन्य दलातले अधिकारी आणि एक माणूस म्हणून अभिजित गरुड कसे आहेत, तुम्हाला आणखी काय काय आवडतं? कर्तव्य तर असतं पण या कर्तव्या व्यतिरिक्त तुम्हाला काय छंद किंवा काय आवडीनिवडी? मला इन्स्ट्रुमेंट्स वाजवायला खूप आवडतात. मी स्वतः एक तबला प्लेयर आहे,
माउथ ऑर्गन वाजवतो आणि सध्याची गिटार पण शिकलो आहे. आणि जेव्हा पण थोडा वेळ मिळतं स्पोर्ट्समध्ये जेवढं डोकं घालू शकतो तेवढं. ओके, झी 24 जी तुम्ही बातचीत केली, तुमचे अनुभव आमच्याशी शेअर केले त्याबद्दल तुमचे आभार आणि तुमच्या कामगिरीला शुभेच्छा. यापुढेही तुमची अशीच कामगिरी यशस्वीरित्या पार पाडो. भारतीय सैन्याच्या नौदलालाही आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. वेळोजनी संदेश भाईकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, कोची. मुंबईमध्ये परळच्या क्रिस्टल टॉवर इमारतीला आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकारी सुनीता पाटील यांनी जीव धोक्यात घालून इमारतीत अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली. इमारतीत अडकलेल्या रहिवाशांसाठी सुनीता पाटील यांच्या रूपानं देवदूतच धावून आला. परळ आग दुर्घटनेमध्ये जे रेस्क्यू ऑपरेशन मुंबई अग्निशमन दलानं पार पाडलं त्यामध्ये एक महिला अधिकारी आहे जी SB पाटील, असिस्टंट स्टेशन ऑफिसर आहे. मॅडम, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं अभिनंदन करण्यासारखं आहे की तुम्ही 16 मजल्यावरच्या लोकांना देखील सुरक्षित बाहेर काढलं. कशा प्रकारचं आव्हान होतं आणि ज्या लोकांनी सांगितलं आम्हाला की महिला अधिकारी जी होती त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे, काय सांगाल? आम्ही जेव्हा आलो त्या सिच्युएशन पॅनिक होती, कारण माणसं पण फसलेली आणि आग पण लागलेली. आम्ही पहिले आमची गाडी लावली आणि गाडी लावून आम्ही लवकरात लवकर वरती गाडी नेण्याचा प्रयत्न केला. कमी वेळात आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही पहिले माणसं रेस्क्यू केली. रेस्क्यू करताना आम्हाला लक्षात आलं की 12 पूर्णपणे पेटतोय, आगीचे लोड बाहेर येत होते. मग आम्ही पहिलं माणसं रेस्क्यू केलेली होती. आम्ही 3 एक छोटा मुलगा एक छोटी मुलगी अशी आमच्या केजमध्ये 5 माणसं होती, मी आणि माझा फायरमॅन. आणि आम्ही रेस्क्यू केला. नंतर 12 जी आग लागलेली त्या आगीवर आम्ही ड्रायव्हरला सांगून पाणी ऑपरेट करत आग विझवून घेतली. पहिली आग विझवून घेऊन मग त्या माणसांना खाली आणलं, आम्ही रेस्क्यू करून सेफली खाली आणलं. आणि नंतर मग परत राहिलेल्या माणसांना आम्ही वाचवण्यासाठी परत वरती गेलो. मध्ये मध्ये आग भडकत पण होती, म्हणजे आम्हाला दोन्ही ऑपरेशन पार पाडायचे होते. एक रेस्क्यू पण करायचं होतं आणि आगीवर नियंत्रण पण ठेवायचं होतं. यामध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश होता ज्यामध्ये तुम्ही सुटका करण्यात आली त्यावेळी, आणि लहान मुलगी देखील होती. त्यांनी सांगितलं की आम्हाला ती महिला अधिकारी जी आहे जी सुटका झालेली आहे त्यांनी खूप सहकार्य केलं. आम्हाला तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक वेळ खाली जाल पण मी तुम्हाला वाचवणार, अशा प्रकारचं तुम्ही सांगितलं होतं. एक मनोधैर्य जे असतं ते तुम्ही त्यांचं वाढवलं. ऍक्च्युली ह्या सिच्युएशनमध्ये सर्वच माणसं पॅनिक होतात, स्वतःचा जीव वाचवायला बघतात, आपल्या फॅमिलीचा जीव वाचवायला बघतात. त्यामध्ये प्रेग्नंट लेडी होती, त्यामुळे ती खूप पॅनिक झालेली, तिची फॅमिली पण होती आतमध्ये अडकलेली. आणि ती स्वतः 4 प्रेग्नंट असल्यामुळे तिला आम्हाला पॅनिकपासून जरा सायलेंट शांत करायचं आमचं काम पण होतं आणि तिला व्यवस्थित रेस्क्यू करायचं पण आमचं काम आहे. अशा प्रकारच्या अनेक मोहीम आहेत ज्यामध्ये महिला आता कमी नाही आहेत. तुम्ही पहिली फ्रंटवर जाऊन काम करता, एक आव्हान असतं का, कशा प्रकारे आव्हान होतं नाही वरती फ्रंटवर जाऊन काम करणं, कारण आग समोर असते आणि आग विझवण्याचं काम असतं आणि यामध्ये महिला देखील पाठी नाही आहेत, हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे, काय मनात भावना आहेत? ॲक्च्युली आम्ही जेव्हा डिपार्टमेंटमध्ये आलो तेव्हा आम्हाला 6 ट्रेनिंगमध्ये आम्हाला फुल ट्रेन केलेलं होतं. म्हणजे आम्हाला अशी कशी मनात भीती हे करून बाळगून आम्ही काम करू शकत नाही, त्यासाठी आम्हाला वेल ट्रेन 6 ट्रेनिंगमध्येच केलं जातं. ही शिडी जी आहे ती किती उंचीची होती ज्या तुम्ही टॉपवर गेला होता? ही शिडी आहे 90 ही लॅडर आहे, 90 शिडी आहे, HP 3 ह्याला बोलतात, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म 3. अशा प्रकारे यापूर्वी देखील अशीच ज्यावेळी आव्हानं आली होती त्यावेळी तुम्ही कशा प्रकारे अशीच काही आगीच्या दुर्घटनावर काम केलेलं आहे त्याचा काही अनुभव वगैरे? हां, मी माझा पहिला कॉल मंत्रालयाचा होता, त्यापासून मला बरेच अनुभव आले. असे छोटे मोठे कॉल होतच असतात, प्रत्येक कॉलवर वेगवेगळं काम करावं लागतं. तर ह्या होत्या महिला अधिकारी सुनीता पाटील ज्यांनी अगदी फ्रंटवर जाऊन लोकांना वाचवण्याचं काम केलं, त्याचबरोबर आग विझवण्याचं देखील काम केलेलं आहे. गुरुजनाने प्रकाश चव्हाणसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. आग लागली तर धुरापासून संरक्षण करण्यासाठी तोंडावर ओलं कापड बांधावं असं तिला शाळेत शिकवलं होतं. शाळेत गिरवलेला हा धडा तिनं लक्षात ठेवला आणि त्यामुळे एका कुटुंबाचे प्राण वाचले. तिचं नाव झेन सदावर्ते. शाळेत मिळालेलं शिक्षण देखील एक जीव वाचवण्यासाठी पुरेसं असतं हे एका उदाहरणानं समजतं. ज्या क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागली होती त्या 16 मजल्यावर राहणारी ही झेनेत सदावर्ते आहे, झेन सदावर्ते, जी 6 शिकते. आणि शिक्षकांनी सांगितलं होती की ज्यावेळी आग लागते त्यावेळी काय प्रिकॉशन्स घ्यावं लागतात, किस तरह से आपको ध्यान में आया कि आग लगती है तब क्या करना चाहिए, और उसके बाद आपने मम्मी पापा को भी बताया, क्या बताया था? ग्रेड 3 मेरी टीचर थी, उसका नाम था मिस नेहल.
उसने मुझे कहा था कि जब अगर आग लगे तो फिर कोई गीला कोई कपड़ा लेना है और उसको ठंडे पानी से गीला करना है और मुंह को लगाना है, फिर उससे कार्बन प्योरीफाई होता है और हम जब ऑक्सीजन जो भी ऑक्सीजन लेना ले सकते हैं वो आता है अंदर। तो फिर इसके लिए मैंने बताया नहीं, पर मैंने किया खुद पहले, फिर मम्मा पापा ने वैसा ही किया मेरे साथ। फिर जब वो लोग आए तो फिर मुझे पता था कि जब धुआँ आए तो नीचे बैठना चाहिए, और फिर मैम ने बोला था मुझे जब धुआँ आए तो नीचे बैठना चाहिए, और फिर धुआँ जब नीचे चला जाता प्रेशर की वजह से, एयर प्रेशर की वजह से, तब ऊपर खड़े होना चाहिए। तो फिर ये मेरे टीचर ने कहा था। तो ये सब आज उपयोग में आया, इम्प्लीमेंट किया और मम्मी पापा को भी बताया क्या? हाँ, मिस नेहल शी वॉज माई फेवरेट टीचर फर्स्ट थिंग, तो इसके लिए जो भी वो बोलती थी तो फिर मुझे मेरे ध्यान में तो वो सब कुछ रहता था। तो फिर लेकिन आज बहुत डेंजर सिचुएशन थी, क्या करना चाहिए क्या करना नहीं चाहिए ये बड़े लोगों को भी नहीं समझ में आता, लेकिन जो तुझे टीचर ने बताया वो आज तुमने। हाँ, वो बहुत यूज़फुल था। मेरे टीचर ने पहले ही बोला था कोई भी सिचुएशन रहे अपना माइंड काम रखना है और फिर एवरीथिंग वुड कम टू यू बाय बाय देयर सेल्फ। हा जीव वाचवण्यासाठीचा केलेला प्रयत्न जो आहे आणि त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे, जे उपयोगात आणणं आहे, ते या 6वीतल्या मुलगीनं केलं आणि आपल्यासोबतच आपल्या कुटुंबियांचे आणि शेजारच्यांचे देखील प्राण वाचवले। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।